पंतप्रधान नरेंद्र मोदी मुंबईमध्ये 24 डिसेंबरला शिवाजी महाराजांच्या सागरी स्मारकाच्या भूमिपूजनाचं निमंत्रण शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी स्वीकारलं आहे. राज्याचे महसूल मंत्री चंद्रकांत पाटील आणि शिक्षण मंत्री विनोद तावडे यांनी मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना रीतसर निमंत्रण दिलं. कार्यक्रमाच्या वेळी उद्धव ठाकरेंना अपेक्षित सन्मान दिला जाईल असंही पाटील यांनी स्पष्ट केलं. अरबी समुद्रात बांधण्यात येणाऱ्या शिवस्मारकाचा भूमिपूजन कार्यक्रमाची प्रसिद्धी करण्यासाठी राज्य सरकार तब्बल 18 कोटी रुपये खर्च करणार आहे. एकीकडे या स्मारकाचं भूमिपूजन पंतप्रधान यांच्या हस्ते करण्यात येणार आहे, त्याची जय्यत तयारी स्मारकानं सुरू केली आहे. मुंबईसह 10 महापालिका निवडणुका आणि 26 जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकांमध्ये या कामाचं श्रेय सरकारला मिळावं यासाठी शिवस्मारक भूमिपूजनाची सर्वदूर प्रसिद्धी केली जाणार आहे. छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्रातील स्मारक उद्घाटन सोहळ्याच्या निमित्तानं भव्य कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे. त्याची माहिती देण्यासाठी राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात भाजपा आमदार, खासदार आणि मंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन सरकारच्या उपक्रमाची अधिकृत माहिती दिली. महिला आणि बालविकास मंत्री पंकजा मुंडे यांना चिक्की घोटाळ्या प्रकरणी क्लीन चिट देण्यात आली आहे. चिक्कीच्या खरेदीसाठी राज्य सरकारनं टेंडर न काढता 206 कोटी रुपयाची ऑर्डर दिली आहे. या प्रकरणी पंकजा मुंडेंनी भ्रष्टाचार केल्याची तक्रार काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी लाचलुचपत प्रतिबंधक खात्यात दाखल केली होती. या तक्रारीवर केलेल्या चौकशीमध्ये पंकजा मुंडेंच्या विरोधात एकही सबळ पुरावा पुढे आला नसल्याचं अहवालात म्हटलं आहे. गिरीश बापट यांनी दिली आहे. यानिमित्तानं महापौर प्रशांत जगताप यांनी निर्माण केलेला वाद चुकीचा होता, प्रसिद्धीसाठी महापौरांनी जाणीवपूर्वक हा वाद निर्माण केल्याचा आरोप बापट यांनी केला आहे. जोगेश्वरी आणि गोरेगाव दरम्यान आज राम मंदिर नावाच्या नव्या स्थानकाचं उद्घाटन होणार आहे. खरं तर याआधीच हे स्टेशन सुरू होणार होतं, पण राजकीय सुंदोपसुंदीत उद्घाटन लांबीवर पडलं. अखेर आज दुपारी 4 वाजता रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या उपस्थितीत स्टेशनचं उद्घाटन होईल. पश्चिम रेल्वेच्या लोकल सेवेतील धीमा लोकल राम मंदिर स्टेशनवर थांबतील. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी नोटाबंदीचा घेतलेला निर्णय हा पूर्णपणे फसला असून यामुळे कोणताही काळा पैसा बाहेर आला नसल्याचा आरोप काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी केला आहे. ते कोल्हापुरात पत्रकारांशी बोलत होते. कोणतीही पूर्वतयारी न करता घेतलेल्या निर्णयामुळे केंद्र सरकार गोंधळलेल्या अवस्थेत असून यामुळे सामान्य नागरिकांचं मोठं नुकसान झाल्याचं चव्हाण यांनी म्हटलं आहे. नाशिक कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती आणि माजी खासदार देवीदास पेंगळे यांना एसीबीनं अटक केली आहे. बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांचे 57 लाख रुपये एसीबीनं एका कारमध्ये पकडले होते. या संशयास्पद व्यवहार प्रकरणी त्यांना अटक करण्यात आली आहे. बाजार समितीच्या संचालकांनी जबरदस्तीनं पैसे घेतल्याचा आरोप कर्मचाऱ्यांनी केला होता. कोपर्डी प्रकरणी बुधवारी अहमदनगरच्या जिल्हा सत्र न्यायालयात मुख्य साक्षीदार असलेल्या प्रत्यक्षदर्शीची साक्ष नोंदवण्यात आली आहे. पीडित मुलीचा मावस भाऊ हा प्रत्यक्षदर्शी असून त्याची साक्ष नोंदवण्यात आली. घटनेच्या वेळी मुख्य आरोपी जितेंद्र शिंदे याला आपण पळताना पाहिल्याचं त्यांनी सांगितलं. दरम्यान या प्रकरणातील तिसरा आरोपी नितीन भैलुमे याच्या वकिलानं या न्यायालयावर आमचा विश्वास नसल्याचं सांगत खटला दुसऱ्या न्यायालयात चालवावा असा अर्ज उच्च न्यायालयात केला आहे. हजारांवरच्या जुन्या नोटा स्वीकारण्याविषयीच्या अधिसूचनेत रिझर्व्ह बँकेनं पुन्हा एकदा बदल केला. सरकारनं 5,000 रक्कम बँकेत एकदाच भरता येईल असं म्हटलं होतं, पण आता त्यात बदल करण्यात आला असून केवायसीचे नियम पाळणाऱ्या सर्वांना 500 आणि 1,000 नोटांच्या स्वरूपात कितीही रक्कम भरता येणार आहे. 19 तारखेला या संदर्भातल्या काढण्यात आलेल्या अधिसूचनेत हा बदल करण्यात आला आहे. राज्यात थंडीचा कडाका वाढला. निफाड कडाक्याच्या थंडीनं गारठलं असून 7 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. अहमदनगरमध्ये 8.4 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली आहे. धुळ्याचं तापमान 10 अंश सेल्सिअसवर घसरलं आहे. पुण्यातही बोचरी थंडी जाणवत आहे. गेल्या काही दिवसात राज्यातून थंडी गायब झाली होती, मात्र आता थंडीचा कडाका पुन्हा जाणवू लागला आहे.
सांदवड कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये कांद्याचे भाव घसरल्याने शेतकऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन केलं. कांदा लिलाव सुरू होताच 400 रुपये भाव पुकारला होता. नंतर अर्धा तासात 300 रुपये भाव पुकारला गेल्यामुळे शेतकरी संतप्त झाले. संतापलेल्या शेतकऱ्यांनी चांदवड चौफुलीवरील मुंबई आग्रा महामार्गावर रास्ता रोको सुरू केला. अर्धा तास रास्ता रोकोमुळे वाहतुकीची कोंडी झाली होती. तहसीलदारांना निवेदन देत रास्ता रोको मागे घेण्यात आला. विहिरी नद्यांना पाणी आहे परंतु वीज नसल्यामुळे गेल्या 4 वर्षांपासून शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. वीज वितरण कंपनीच्या चक्रा मारूनही काही फरक पडत नाही. त्यामुळे बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर इथले शेतकरी आपल्या गुराढोराचं वीज वितरण कंपनीच्या कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसले आहेत. त्यामुळे वीज वितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांनी सदर डीपी लवकरात लवकर बसवून देण्याचं आश्वासन दिलं आहे. लातूर शहरातील स्वच्छता नालेसफाई पथदिवे तसंच रस्त्यावरील खड्ड्यांकडे महापालिका दुर्लक्ष करत असल्याचा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसनं महापालिकेत ठिय्या आंदोलन केलं. महापालिकेतील विरोधी पक्षनेते मकरंद सावरे यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आलं. जर सत्ताधारी काँग्रेस आणि मनपा प्रशासनानं आंदोलनाची दखल घेतली नाही तर उग्र आंदोलनाचा इशारा यावेळी देण्यात आला. पिंपरी चिंचवडमधील डबघाईला आलेल्या एचए कंपनीच्या कामगारांसाठी आनंदाची बातमी आहे. 1100 कामगारांचा गेली 25 महिने थकलेला 75 कोटींचं वेतन आता होणार आहे. केंद्र सरकारनं 100 कोटी रुपयांची तातडीची मदत घोषित करत कंपनीचं पुनरुज्जीवन करण्यासाठी कंपनीच्या 87 एकर जागेचा लिलाव करण्याची परवानगी दिली आहे. जागा विकून त्यामधून कंपनीसाठी 824 कोटी रुपये उभारले जाणार आहेत. आपल्या पतीप्रमाणे सीमेवर जाऊन पाकिस्तानसोबत 2 हात करण्याची आपली तयारी असल्याची भावना शहीद सौरभ फराटे यांच्या पत्नी सोनाली फराटे यांनी व्यक्त केला आहे. आपले पती शहीद झाल्याचं दुःख आहेच, मात्र त्याचबरोबर त्यांनी दिलेल्या बलिदानाचा अभिमानही वाटत असल्याचं वीरपत्नीनं सांगितलं आहे. शनिवारी जम्मू काश्मीर इथं दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्यामध्ये लान्स नायक सौरभ फराटे यांना वीरमरण आलं होतं. खानदेशात गुलाबी थंडीचा जोर वाढल्यानं कसरत करणाऱ्या तरुणांची संख्याही तालिमींकडे वाढली आहे. एरवी ठराविक मल्लांनी शोधून दिसणाऱ्या तालिमी व्यायामशाळा आता तरुणांच्या गर्दीमुळे भरभरून गेल्या आहेत. दंड, बैठका, प्राणायाम, हौदा, खोदणं, पकडी करणं अशा एक ना अनेक प्रकारचा व्यायाम करून तरुण आपल्या शरीरयष्टी मजबूत करून घेत आहेत. वाढत्या थंडीसोबत तरुणाचा व्यायामाप्रती ओढाही वाढत आहे. ज्या लेखकांचे धडे आपण पाठ्यपुस्तकात वाचतो त्यांच्याशी थेट संवाद साधता यावा या उद्देशानं पिंपरी चिंचवडमध्ये दिशा सोशल फाउंडेशननं लेखक आपल्या भेटीला हा उपक्रम सुरू केला आहे. या उपक्रमांतर्गत भोसरीमधल्या राजमाता जिजाऊ शिक्षण प्रसारक मंडळ महाविद्यालयात सदानंद मोरे यांनी विद्यार्थ्यांशी संवाद साधला. आतापर्यंत ज्या लेखकांची फक्त नावं ऐकली त्यांना थेट पाहता आल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये मोठा उत्साह होता. सीबीएसईच्या विद्यार्थ्यांना 2018 पासून 10वीची परीक्षा सक्तीची होणार आहे. यासंबंधीचा प्रस्ताव हा नुकताच मंजूर झालाय. केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर यांनी या निर्णयाचं समर्थन केलंय. याबरोबरच 3 भाषा सूत्रांबरोबरच विदेशी भाषा ही चौथी आणि ऐच्छिक असावी याही प्रस्तावावर विचार सुरू आहे. काही दिवसांपूर्वीच 3री भाषा म्हणून जर्मन भाषेची निवड करण्यात आली होती, पण हा निर्णय देखील रद्दबातल झाला होता. मात्र या सगळ्यांवर सरकार अंतिम निर्णय आता घेणार आहे. साहित्य अकादमीच्या वार्षिक पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे. देशातल्या 24 भाषांसाठी हे पुरस्कार जाहीर करण्यात आले आहे. त्यामध्ये मराठी साहित्यकार आसाराम लोमटे यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार जाहीर झाला आहे. आलोक या कथासंग्रहासाठी आसाराम लोमटे यांना हा पुरस्कार घोषित झाला आहे. तर काळे भंगार या कादंबरीसाठी एडविन जे एम डिसुजा यांनाही साहित्य अकादमीचा पुरस्कार घोषित झाला आहे. अवयवदानाविषयी जनजागृती आणि त्याचा प्रसार व्हावा यासाठी कामोठे येथील भगत कुटुंबियातील 13 सदस्यांनी आपले अवयवदान करण्याचा निर्णय घेतला आहे. पार्वती भगत यांचा 71वा वाढदिवस आणि याच दिवसाचं औचित्य साधून पार्वती भगत आणि त्यांच्या कुटुंबियांनी अवयवदानाचा सुत्य निर्णय घेतला. त्यांच्या या निर्णयामुळे त्यांच्या सर्व स्तरातून कौतुक होत आहे. कर्तव्यदक्ष आणि प्रामाणिक अधिकारी अशी ओळख असलेले IAS अधिकारी महेश झगडे यांनी आपल्या व्यक्तिगत आयुष्यातल्या कृतीतूनही समाजापुढे आदर्श निर्माण केलेला आहे. डॉक्टर असलेल्या मुलीचं लग्न 20 डिसेंबरला झालं. महेश झगडे यांनी आपल्या उच्च शिक्षक मुलीचं लग्न साधेपणानं करून लग्नाच्या खर्चात बचत केली आणि ती रक्कम मुख्यमंत्री सहाय्यता निधीला दिली आहे.
नॅशनल जिओग्राफी चॅनलवर दिसणारे विदेशी पक्षी जर आपल्या शहरात सर्वसामान्य लोकांच्या भेटीला आले तर किती आनंद होईल. असंच विदेशी पक्षी पाहण्याची मस्त संधी सध्या पालघर सफाळी परिसरातील ग्रामीण भागातील नागरिकांना मिळाली आहे. महागडे, दिसायला रुबाबदार तर काही चक्क नक्कर करून बोलवणारे विदेशी पक्षी प्रदर्शनात सगळ्यांना मुहूळ घालत होते. रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग तालुक्यामधल्या तिनविरा इथे खारेपाट महोत्सवाची धूम सुरू झाली आहे. झेप संस्थेच्या माध्यमातून होणाऱ्या या महोत्सवाचं उद्घाटन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या हस्ते झालं. 5 दिवस चालणाऱ्या या महोत्सवात सांस्कृतिक कार्यक्रमांची मेजवानी असेल. रायगडच्या खारेपाट विभागातल्या आगरी कोळी आदिवासी संस्कृतीचं तिथल्या चालीरीतींचं दर्शन यातून घडवण्यात येणार आहे. नाशिक जिल्ह्यातील त्र्यंबकेश्वर हे आद्य ज्योतिर्लिंग. या ठिकाणी जलद दर्शनासाठी 200 रुपये प्रत्येकी वसूल केले जातात. देवाच्या दरबारात गरिबांना श्रीमंतांना वेगळा न्याय देण्याला केंद्रीय पुरातत्व विभागानं आक्षेप घेतलाय. भक्तांच्या बाबतीत मनमानी करत अशी वसुली बेकायदेशीर असल्याचं वारंवार बजावूनही अंमलबजावणी होत नसल्यानं राज्य सरकारला बेकायदेशीर वसुली बंद करण्याचे निर्देश देण्यात आले. अकोला इथल्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षकानं केलेल्या लैंगिक छळ प्रकरणात कठोर कारवाई करणार असल्याचं गृहराज्यमंत्री डॉ रणजित पाटील यांनी सांगितलं आहे. अकोला येथील विश्रामगृहावर झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. अकोला जिल्हा क्रीडा संकुलात चालणाऱ्या जिम्नॅस्टिक प्रशिक्षण केंद्रातच हा प्रकार घडला आहे. मुकेश तुंडलायत असे या आरोपी जिम्नॅस्टिक प्रशिक्षकाचं नाव आहे. रत्नागिरीची नगर परिषदेची शेवटची सभा गाजली ती आरक्षित भूखंडावरून. ट्रक टर्मिनलसाठी आरक्षित भूखंड नगर परिषदेनं विकसित करावा अशी शिवसेनेची मागणी होती. मात्र याला भाजप आणि राष्ट्रवादीच्या नगरसेवकांनी विरोध दर्शवला आहे. त्यामुळे सभागृहात या विषयावरून चांगलीच तूतू मयमय झालेली पाहायला मिळाली. नवी मुंबईतल्या दिघा इथल्या बेकायदेशीर बांधकामांसंबंधीची पुढली सुनावणी मुंबई उच्च न्यायालयात 4 जानेवारीला होणार आहे. दरम्यान उच्च न्यायालयाचा आदेश असतानाही दिघामध्ये बेकायदेशीर बांधकामं सुरूच असल्याचं याचिकाकर्त्यांनी सुनावणीच्या वेळी सांगितलं. अशा प्रकारे जवळपास 500 नवी बेकायदेशीर बांधकामं उभी राहिल्याचा याचिकाकर्त्यांचा आरोप आहे. त्यावर राज्य सरकारनं कोणतंही धोरण आपल्या मंजुरीशिवाय लागू करू नये असे आदेश न्यायालयानं दिले आहेत. पोलिसांची परवानगी न घेता किंवा रात्री 10 नंतर मोठ्या आवाजात वाजवणारे कर्णकर्कश आवाजाबद्दल आता तुम्ही थेट तक्रार करू शकणार आहात. तक्रार देताना वादविवादाचे प्रसंग फार घडतात म्हणून नागरिक तक्रार करण्यास पुढे येत नाही. हीच बाब लक्षात घेऊन मुंबई पोलिसांनी आता तक्रार नोंदवण्यासाठी शहरातील 5 विभागांसाठी व्हॉट्सअप नंबर दिले आहेत. देशविदेशातल्या बातम्या आपण बघतोय. काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावरती जोरदार हल्लाबोल केला. सहारा कंपनीकडून 2013-2014 दरम्यान नरेंद्र मोदींना कोट्यवधींची रक्कम दिली गेल्याचा आरोप राहुल गांधींनी गुजरातमधल्या मेहसणा इथल्या सभेत केला. 6 महिन्यात सहारानं 9 वेळा मोदींना कोट्यवधी रुपये दिले. आयकर विभागाकडे त्याची नोंद असल्याचं राहुल म्हणाले. या व्यवहारांचं मोदींनी उत्तर देण्याची मागणीही त्यांनी केली. नोटाबंदी होऊन 40 दिवस उलटले तरी लोकांचा फार त्रास कमी झालेला दिसत नाही असं एनडीए समर्थक चंद्राबाबू नायडू यांनी म्हटलं आहे. नोटाबंदी व्हावी अशी आमची इच्छा नव्हती पण ती झाली. 40 दिवस उलटले तरी लोकांची डोकेदुखी कमी होण्याचं नाव घेत नाही आहे आणि त्यावर काही उपायही दिसत नाही आहे. तेलुगू देसम पक्षाच्या आमदार खासदारांच्या एका महत्वाच्या बैठकीत चंद्राबाबू नायडूंनी हे विधान केलं आहे. उत्तर प्रदेशातल्या मैनपुरीत एक संतापजनक प्रकार घडलेला आहे. विवाहित महिलेची भर चौकात छेड काढून तिला बेदम मारहाण करण्यात आली आहे. एवढंच नाही तर तिच्या सोबत असलेल्या तिच्या पतीलाही अमानुष मारहाण करण्यात आली. तिचा छोटासा मुलगा धाय मोकलून रडत असताना सुद्धा त्या ठिकाणी जमलेल्या लोकांनी केवळ बघ्याची भूमिका घेऊन असंवेदनशीलतेचा प्रत्यय दिला. मात्र त्यामुळे उत्तर प्रदेशातल्या महिला सुरक्षेचा आणि कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न अजूनही गंभीर असल्याचं पुढे आलं आहे. प्रेमी कपलसाठी किसिंजर नावाचं नवं ॲप्लिकेशन लवकरच येणार आहे. त्या माध्यमातून एंटरटेनमेंटच्या मदतीनं प्रियकराला आपल्या प्रेयसीला किसही पाठवण्यात येणार आहे. एका प्लास्टिक पॅडला आपण ओठांनी किस करायचा आणि त्या भावना ॲप्लिकेशनच्या माध्यमातून समोरच्या व्यक्तीला पाठवायच्या, म्हणजे तो किस जगात कुणालाही पाठवता येईल. लंडन विद्यापीठात त्याबाबत संशोधन सुरू आहे. हा प्रयोग यशस्वी झाला तर यापुढे कुणालाही आपल्या लाडक्या व्यक्तीला फ्लाइंग किस देण्याची गरज भासणार नाही. बर्लिनमध्ये झालेल्या ट्रक हल्ल्यानंतर शहरामध्ये काहीसं भीतीचं वातावरण आहे. या ट्रकच्या जागी बॉम्ब असू शकला असता
बाराच नव्हे तर शेकडो जणांचा बळी जाऊ शकला असता असं बर्लिनवासी सांगत आहेत. त्याचवेळी या प्रकरणी अटक करण्यात आलेल्या पाकिस्तानी निर्वासिताला पुरेशा पुराव्यांअभावी सोडून देण्यात आलंय. दरम्यान बर्लिनमध्ये झालेल्या हल्ल्यानंतर बेल्जियममध्ये सुरक्षा वाढवण्यात आली आहे. दहशतवाद्यांच्या कायमच टार्गेटवर असलेल्या राजधानी ब्रसेल्सचं ख्रिसमस मार्केटही ग्राहकांनी फुल्ल असताना तिथली सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. इराकच्या कयारा गावामधून माघार घेण्यापूर्वी आयसिसच्या अतिरेक्यांनी तेल विहिरींना आगी लावल्या. तब्बल 2 महिन्यांपासून ही आग धुमसती आहे. आगीवर नियंत्रण आणण्याचे प्रयत्न सातत्याने सुरू आहेत. 18 पैकी 7 विहिरींची आग नियंत्रणात आल्याचं यंत्रणांनी सांगितलं आहे. पेरूमधल्या अपुरी माक इथे कड्यावरून बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात 12 पोलीस अधिकारी ठार झाले. तर चौघांची प्रकृती चिंताजनक आहे. हे सर्व अधिकारी अंताबांबा इथं सुरू असलेल्या निदर्शनांना अतिरिक्त सुरक्षा देण्यासाठी जात होते. नैऋत्य चीनमध्ये मेकॉंग नदीमध्ये 4 देशांच्या जहाजांनी संचलन केलं. चीनसह लाओस, म्यानमार आणि थायलंडचं नौदल यामध्ये सहभागी झालं होतं. या 4 देशांनी नदीच्या खोऱ्यामध्ये एकत्रित सुरक्षा यंत्रणा उभारली आहे. तिचा 5वा वर्धापन दिन साजरा करण्यासाठी हे संचलन करण्यात आलं. तर उत्तर चीनमध्ये पसरलेला धूर आणि धुक्याचा धोका अधिक गंभीर झाला. प्रदूषणाबाबत सलग 5वा दिवस अलर्ट कायम ठेवण्यात आलाय. राजधानी बीजिंगलाही या स्मोकचा फटका बसलाय. अडचणीत आलेल्या बँकांना वाचवण्यासाठी 20 अब्ज युरोचं कर्ज घेण्यास इटलीच्या संसदेनं मान्यता दिली आहे. येत्या आठवड्याभरात सरकार हे कर्ज उचलण्याची शक्यता आहे. ऑस्ट्रेलियामध्ये सिडनीच्या तारांगो प्राणी संग्रहालयाच्या रहिवाशांची ख्रिसमस पार्टी चांगलीच झोका झाली. सी लायसन्सना सजवलेल्या ख्रिसमस ट्रीमध्ये ताजे मासे मिळाले. तिथल्या प्रत्येक प्राण्याला त्याचा आवडता खाद्यपदार्थ देण्यात आला. वर्षातला सर्वात मोठा दिवस साजरा जमा झाले होते. या दिवसातून दिवस मोठा होऊ शकतो. अनेक जण सर्वात छोटा आणि सर्वात मोठा दिवस इथेच येऊन साजरा करतात. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.